उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी हे तालुक्याचे ठिकाण असून वाशीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकायला येतात। हे विद्यार्थी तालुक्यातील दुर्गम भागातून येतात, त्यामुळे त्यांना येण्याजाण्यासाठी साध्या एका एसटी महामंडळाची बस नसल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे या मार्गावर एक बस सुरू करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। वाशी तालुक्याचे ठिकाण असून सध्या महाविद्यालयात 12वीचे उन्हाळी वर्ग सुरू आहेत, त्याचबरोबर 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मूलभूत पायाभूत अभ्यासक्रम सुरू आहे। उस्मानाबाद औरंगाबाद ही बस तेरखेडा इंदापूर मार्गे गेल्या कित्येक वर्षांपासून सकाळी 7:15 वाशीला येत होती। एसटी महामंडळाच्या संपकाळापासून बस सेवा बंद झाली आहे। सध्या सर्व बसेस सुरू झाल्या असल्या तरी उस्मानाबाद औरंगाबाद ही वाशी मार्गावरून येत नसल्या विद्यार्थ्यांची बस अभावी गैरसोय होत असून त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। ही बस सेवा पूर्ववत वाशी मार्गे सुरू करावी अशी मागणी शिक्षकांनी केली असून या मागणीचं निवेदन देखील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे यांच्या वतीने परिवहन समितीचे प्राध्यापक सुनील आवारे, प्राध्यापक रामराजे मोळवणे यांनी वाशी स्थानक प्रमुख बाळासाहेब मोळवणे यांना देण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या अडचणी कारण काही गोष्टी ह्या ग्रामीण भागातल्या बंद झाल्यामुळं त्यांना कॉलेजला टायमिंगला येता येत नाही, तसंच काही पालकांना त्यांच्या मुलांना कॉलेजला आणून सोडवावं लागतं, त्यामुळे त्यांचाही वेळ जातो आणि बाहेरील ज्या काही एसटी आहेत त्या लांब पल्ल्याच्या एसटीसुद्धा तर ह्या मार्गे सोडवत असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं कारवाई व्हावी। तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं सगळ्याचं सर्व एसट्या ह्या मार्गे जावात, वाशी मार्गे जावात आणि प्रवाशांची सोय व्हावी असं मला वाटतं।